स्फोटकाचा वापर करत एटीएम मशीनचा स्फोट घडवून पैशांची लूट करण्याचा प्रयत्न केलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील केळगाव चौफुला ते शिरूर महामार्गावरील मोठी बाजारपेठ असलेल्या पारगाव गावातील इंडिया वन कंपनीचे एटीएम असून नागरिकांच्या सोयीसाठी 24 तास चालू असते. या गोष्टीचा गैरफायदा घेत काही चोरट्यांनी त्या एटीएम मशीनची टहाळणी करून मे 2023 मध्ये स्फोटकांचा वापर करून एटीएम मशीनचा स्फोट करून चोरी करण्याचा प्रथमतः प्रयत्न केला, परंतु त्यांना स्फोटकांचा स्फोट घडवता आला नाही व चोरटे पळून गेले. त्याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने CCTV फुटेज तपासले असता चोरी करण्यासाठी आलेले चोरटे हे नावरा बाजूकडून येऊन ते पुन्हा नावरा बाजूकडे जात असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेली बातमी तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विशाल छबू पल्लारे, आदित्य प्रदीप रोकडे, अनिकेत संजय शिंदे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश सिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, इतर पोलिसांनी केली.